दहशतवादाचा एकजुटीनं मुकाबला करावा लागेल, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं होणार भाजपा गौरव यात्रेचा समारोप. देशातला मंदीचा काळ सरला असून चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर 7% राहील, नीती आयोग. भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षांचं सुतोवाच. आयएनएस किल्टन ही युद्धनौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील. जळगाव जिल्ह्यातल्या वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये लवकरच बंदुकीच्या 9 mm गोळीचं उत्पादन सुरू करायला भारत सरकार आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डानं दिली मंजुरी. मुंबई दिल्ली मार्गावर आजपासून आठवड्यातून 3 धावणाऱ्या विशेष राजधानी रेल्वे सेवेचा शुभारंभ. भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना तिखट प्रत्युत्तर दिलं जात असल्यामुळे पाकिस्तानचे मनसुबे उधळले, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, उमेदवारी अर्ज भरायला प्रारंभ. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 3692 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरळीत, उद्या मतमोजणी. पुण्यातल्या प्रस्तावित रिंग रोडसाठी जमीन अधिग्रहित करताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, राज्यमंत्री विजय शिवतारे यांची ग्वाही. तेजस एक्सप्रेस विषवाधा प्रकरणी एका रेल्वे अधिकाऱ्यासह 2 निलंबित. शांघाय खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत रॉजर फेडररला विजेतेपद, नदालवर केली मात. सोमालियाची राजधानी मोगादिशू इथं झालेल्या भीषण शक्तिशाली बॉम्बस्फोटात आतापर्यंत 300 मृत्युमुखी. आणि विख्यात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक लेख टंडन यांचं मुंबईत निधन.